देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा सलोखा बिघडवायचा आहे, त्यांना महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल घडवायची आहे, त्यांना महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करायचा आहे, त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जातीय तेढ ह्या महाराष्ट्रामध्ये घडवायचा आहे। त्यासाठीच त्यांनी नितेश राणेला एका विशेष समाजाच्या अंगावर सोडलेला आहे, एका विशेष समाजाला प्रवृत्त करण्यासाठी, त्यांना उत्तेजित करण्यासाठी हा नितेश राणे रोज सकाळी उठून प्रसार माध्यमांवर वेगवेगळे भाषण देत असतो आणि एका विशेष समाजाला उत्तेजित करत असतो। ह्या नितेश राणेवर FIR दाखल झालेली असताना सुद्धा अजूनही त्याला अटक झालेली नाहीये, कारण पोलिसांवर देवेंद्र फडणवीस यांचा दबाव असल्या कारणाने देवेंद्र फडणवीस त्याच्यावर कोणत्या प्रकारची ऍक्शन घेत नाहीये। मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये आपल्या गावात आपल्या शहरात आपल्याला सामाजिक सलोखा बिघडू द्यायचा नाहीये, आपल्याला कोणत्याही प्रकारची जातीय दंगल आपल्या गावात आपल्या शहरात होऊ द्यायची नाहीये, याकडे आपल्या नागरिकांनी लक्ष द्या। फक्त निवडणुकीच्या तोंडावर हे लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत।